नमस्कार, मी विनायक दुधगी. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. साप्ताहिक संवाद वाहिनीचा गुढीपाडवा विशेषांक 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत आहे. जाहिरात स्वीकारण्याची शेवटची तारीख 27 मार्च आहे. 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे सर्वोत्तम पर्याय. जाहिरातीसाठी आजच 9665992992 या क्रमांकावर संपर्क साधा. आता घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा संवाद सुपरफास्ट. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे लवकरच काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणेत गेल्या 15 दिवसांपासून मोठी राजकीय उलथापालथ होऊन अनेक कार्यकर्ते पक्ष बदलताना दिसत आहेत. सुजय विखेंना ताकद देण्यासाठी नाहटा यांच्या मध्यस्थेनं शेलार यांना भाजपात घेऊन आगामी काळात त्यांना श्रीगोंदा पंचायत समितीचं सभापतीपद देऊन शेलार यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. बुरा ना मानो होली हे असं म्हणत बेभानपणे रंगाची उधळण करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयानं चोख व्यूहरचना केली आहे. व्यक्ती ओळखीची असो किंवा नसो, तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर रंग उधळणं हा गुन्हा ठरतो. अशा कृतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 188 नुसार संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. एखाद्याची इच्छा नसताना त्याच्यावर होळी रंगपंचमीच्या निमित्तानं पादचाऱ्यांवर विशेषतः महिलांवर चोरून रंग फुगे भिरकावले जातात. धावत्या लोकलमध्ये फुग्याचा फटका बसून महिला जखमी झाल्याचे प्रकार याआधीही घडले आहेत. उत्साहाच्या भरात नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्यानं वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, दोन गटांमधील वाद, महिलांची छेडछाड आदी प्रश्न न उद्भवता सण सुरळीत पार पाडावा यासाठी पोलीस आयुक्तालयानं आदेश जारी केला आहे. नगर अर्बन बँकेच्या पुणे जिल्ह्यातील चाकण शाखेत सोन्याचे नकली दागिने गहाण ठेवून सोने तारण कर्ज प्रकरणामध्ये बँकेची 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चाकण शाखेत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम करणाऱ्या सराफासहित 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयातील गोल्ड व्हॅल्युअर यांनी पंचांच्या उपस्थितीत सोने तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या पिशव्या उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चाकण पोलिसांनी या फिर्यादीनुसार गोल्ड व्हॅल्युअर आणि 13 कर्जदार अशा 14 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीसाठी डॉक्टर सुजय विखे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल काय झाले आणि अख्ख्या राज्यभर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमधलं राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय. सलग 2 निवडणुकांत भाजपाकडून पराभवाची चव चाखलेली असतानाही या मतदारसंघात आमची ताकद जास्त असल्याचं सांगत काँग्रेसला जागा न सोडण्याची राष्ट्रवादीची ताठर भूमिका त्यास कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. बरं मग ताकद आहे तर उमेदवार का जाहीर केला जात नाही असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच पडलाय. तिकडे भाजपानंही अजून विखे पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही आहे. तरीही भाजपाकडून विखेंची उमेदवारी गृहीत धरून राष्ट्रवादीकडून तोडीस तोड उमेदवार देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अर्थात अजूनही दोन्ही पक्षांचेही उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत, नुसत्या चर्चाच सुरू आहेत. त्यामुळं सध्या तरी या मतदारसंघात उमेदवार गुलदस्त्यात आणि चर्चाच जास्त असंच काहीसं चित्र पाहावयास मिळत आहे. 3 सरकारी बँकांचे 68 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्यानं लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टनं बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही कर्ज घेतली होती. ट्रस्टनं कर्ज न फेडल्यानं मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई बँकांनी जानेवारी आणि मे 2017 पासून सुरू केली होती. कर्जदार आणि हमीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही ही कर्जे फेडण्यास ते असमर्थ ठरल्यानं वित्तीय मालमत्तेची सुरक्षितता आणि सुरक्षाहित अंमलबजावणी नियम 2002 मधील तरतुदीनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील डिंगरजवाडी येथील ट्रँटर इंडिया या कारखान्यातील 17 कामगारांना कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांच्या 100 दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही 17 कामगार गेल्या 8 दिवसापासून उपोषणास बसलेले असूनही न्याय मिळत नाही आहे. त्यामुळे पंढरीनाथ खोत या कामगारानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कामगाराला वाचवण्यात यश आलं आहे. कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्यामुळं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ट्रँटर इंडिया कंपनी प्रशासन यावर काय निर्णय घेईल याकडे लक्ष लागून राहिलं आहे. बेरोजगार इसमांना आमिष दाखवून त्यांच्याकडील कागदपत्रे प्राप्त करून त्या कागदपत्रांचा गैरवापर करून 4 इसमांना 35 लाखांचा गंडा घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पुण्यातील पेबल्स इथं राहणाऱ्या 3 आरोपींनी 4 इसमांना महावितरणाच्या कल्याणमधील कार्यालयामध्ये आणि खासगी कंपनीत नोकरीला लावण्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला भुलून 4 जणांनी 35 लाख 25 हजाराची रक्कम जमा करून दिली.
त्यानंतर हे चौघेही आपली नियुक्तीपत्रे घेऊन कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी देण्यात आलेली नियुक्तीपत्रे बनावट असल्याचं उघड झालं. या प्रकरणी पुण्यातील पेबल्स इथं राहणाऱ्या संजय मधुकर माळवदे, सपना संजय माळवदे आणि रितेश संजय माळवदे या आरोपींविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं श्रीरामपूरमधून अटक केली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. स्थानिक गुन्हे शाखेनं महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना अटक केली आहे. या टोळीविरुद्ध नगर शहरातील कोतवाली संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोने चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. इतर जिल्ह्यात चोऱ्या करून हे आरोपी श्रीरामपूरमध्ये येऊन राहत होते. या आरोपींविरुद्ध धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असल्यामुळं त्यांना देवपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना? होय, 5,00,000 वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय. शिरूर तालुक्यातील 94 गावं, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावं अशा एकूण 121 गावांमध्ये 5,00,000 वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र. आपल्या जाहिरातींच्या 100% प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या. रेग्युलर अंक, जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.